कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानं बहुमताआधीच येदयुरुपा यांचा राजीनामा राजीनामा देण्यासाठी राजभवनकडे रवाना जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तपणे जम्मू काश्मीरमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा जम्मू काश्मीरमध्ये हंडवारा इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू क्युबामध्ये हवाना इथं प्रवासी विमान कोसळलं एकशे दहाहून अधिक प्रवासी ठाकर अमेरिकेत टेक्सास एक इथं एका शाळेत युवकांना केलेल्या बेछूट गोळीबारात किमान दहा जण मृत्यूमुखी दहा जण जखमी औरंगाबादची दंगल पूर्ण नियोजित असल्याचा औरंगाबाद पोलीस प्रशासनाचा अहवाल शिवसेनेचे नगरसेवक जंजाळ यांचा जामीन मंजूर येत्या एकोणतीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन अपेक्षित असल्याचा हवामान खात्याचा अंदाज एडनच्या आखातात निर्माण झालेला सागरी सागर चक्रीवादळाचा जोर ओसरला उद्या सोमालियाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं कर्नाटक विधानसभेत स्थापनेच्या नाट्यानं आता निर्णायक वळण घेतलं असून परवाच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले भाजप नेते बी एस येदियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच पदाचा राजीनामा दिला असून राजीनामापत्र राज्यपालांना देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झालेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आज चार वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं होतं मात्र बहुमतासाठी आवश्यक जागांची जुळवाजुळव न झाल्यानं येदियुरप्पा यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला राजीनाम्यापूर्वी यद्दीरप्पा यांनी विधानसभेत भाऊक भाषण केलं दोन वर्ष राज्यभर प्रवास करून आपण जनतेच्या समस्या जाणून घेतल्या या निवडणुकीत जनतेनं भाजपालाच कौल दिला असून काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरला नाकारला आहे हे सत्य आहे असं येुरप्पा म्हणाले राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेसनं काहीही केलं नाही अशी टीका करत माझ्या राज्यातला शेतकरी सुखी व्हावा अशी भावनिक साद येुरप्पा यांनी ये घातली हे भाषण सुरू असतानाच विधानसभेचा निरोप घेण्याचा सूर स्पष्ट जाणवला होता कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी बोपय्या यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षता जनता दलाने या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती या याचिकेवरली सुनावणी दरम्यान आज न्यायमूर्ती एके सिक्री एस ए बोबडे आणि अशोक भूषण यांच्या पीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला मात्र विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पारदर्शक व्हावी निश्चित करण्याकरता सर्व कामकाजाचं दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते जम्मू काश्मीरच्या तीनही विभागांचा समतोल विकास होण्याची आवश्यकता आहे एकविसाव्या शतकातल्या लोकांच्या आशा आकांक्षाची पूर्ती करण्याच्या दिशेनं आपलं सरकार कार्यरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं किशनगंगा जलविद्युत प्रकल्प आज राष्ट्राला लोकार्पण क्ला त्याप्रसंगी बोलत होते श्रीनगर रिंग रोडचा शिलान्यासही पंतप्रधानांच्या हस्ते झाला जम्मू काश्मीरचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी या भागाचा विकास हा एकमेव एक उपाय असून केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले लेह महामार्गाच्या जोजिला बोगद्याच्या कामाची पायाभरणी आज त्यांच्या हस्ते झाली केंद्र आणि राज्य सरकार मिळून जम्मू काश्मीरमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणार आहेत असंही त्यांनी सांगितलं या प्रकल्पांमुळे जम्मू काश्मीर भागात मोठे रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला लेह लडाख परिसरात दरवर्षी सुमारे दोन लाख पर्यटक येतात या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण होणं गरजेचं आहे तसंच अत्यंत विषम हवामानात जगणाऱ्या लेहमधल्या नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जोजेला बोगद्याचं काम हा त्याच दिशेनं एक मोठा प्रयत्न आहे हे काम बारा महिन्यात पूर्ण होईल आणि त्यामुळे वारंवार होणारं भूस्खलन आणि बर्फ पडल्यानं वाहतुकीत येणारे अडथळे बंद होतील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मार्गामुळे जम्मू काश्मीरमध्ये व्यापाराला चालना मिळेल असंही पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी आध्यात्मिक गुरु कुशल बकुला यांना श्रद्धांजली वाहिली बकुले यांनी संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वेचलं असं पंतप्रधान म्हणाले जोजिला बोगद्यामुळे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुलभ व्हायला मदत होईल या बोगद्यांना या भागात सर्वंकष आर्थिक विकास होईल तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला चालना मिळेल पंतप्रधानांच्या हस्ते आज श्रीनगर रिंग रोड तसंच जम्मू रिंग रोड पायाभरणी समारंभही होणार आहे किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल जम्मू काश्मीरच्या हंडवारा इथं सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं कुपवाडा जिल्ह्याच्या हांडवारा इथं नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले ठार झालेले दहशतवादी परदेशी असल्याचं समजतं आणखी दोन दहशतवादी या भागात लपले असून मोहीम जारी असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे अपघात गुजरातमध्ये भावनगर अहमदाबाद महामार्गावर बायवाली गावाजवळ सिमेंटच्या गोणींनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात एकोणीस जण मृत्यूमुखी पडले तरी सात जखमी झाले हा ट्रक उलटल्यानंतर खड्ड्यात कोसळला जखमींना बावयाली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात अप आलं अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाल्याचं चा समजतं क्युबाची राजधानी हवानाजवळ प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकशे दहाहून अधिक जण मृत्यूमुखी पडलेत मृतांमध्ये पाच मुलं आणि नऊ विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या दुर्घटनेत तिघं बचावले असून त्यांची स्थिती गंभीर आहे या तिघांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत दुर्घटनाग्रस्त विमान हवानावरून होलगुईनला जात होतं हवानाहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं आणि त्याला आग लागली विमानाचे अवशेष सुमारे वीस किलोमीटर परिसरात विखुरले आहेत विमान कोसळण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही हे विमान चाळीस वर्षांपेक्षा जास्त जुनं होतं असं समजतं अमेरिकेच्या टेक्सास राज्यात ह्युस्टन शहराजवळ सांताफ हे भागातल्या शाळेमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात किमान दहा जण ठार आणि दहा जण जखमी झालेत मृतांमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाचा समावेश असल्याचं समजतं घटनास्थळावरून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एका विद्यार्थ्यानं हा गोळीबार केल्याचं समजतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोळीबाराबद्दल तीव्र दुःख व्यक्त गेल्या सात दिवसात अमेरिकेतल्या शाळांमध्ये झालेल्या गोळीबाराची ही तिसरी घटना आहे या वर्षी आतापर्यंत अमेरिकेत गोळीबाराच्या बावीस घटना घडल्या असून यामुळे गन कंट्रोल कायदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे अफगाणिस्तानातल्या पूर्व नानगरहर जिल्ह्यात क्रिकेटचा सामना चालू असताना झालेल्या अनेक किमान आठ जण ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं काल रात्री जलालाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणी स्टेडियममध्ये सामना चालू असताना हे बॉम्बस्फोट झाले आणि त्यात पंचेचाळीस जण जखमी झाल्याचं सरकारी प्रवक्ते अताउल्ला खोगयानी यांनी सांगितलं रमजान निमित्त हा सामना खेळवला जात होता या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कुणीच स्वीकारली नसती तरी या भागात तालिबान आणि इसिस या दोन्ही दहशतवादी संघटना सक्रिय सोबत इराणसोबत कलिवस्त्र करार रद्द केला असला तरी युरोपियन संघाचा मात्र हा करार रद्द करण्याचा विचार नाही असं जर्मनीच्या चान्सर अँजेला मार्केल यांनी स्पष्ट कलि रशियात सोची इथं अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या ब्रिटन फ्रान्स आणि युरोपियन संघातल्या इतर देशांचा या कराराला पाठिंबा आहे आणि भविष्यातही तो कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं संयुक्त सर्वसमावेशक कृती योजना या नावानं प्रसिद्ध असलेल्या इराण अण्वस्त्र करारावर ब्रिटन चीन फ्रान्स आणि जर्मनीनं दोन हजार पंधरा साली स्वाक्षऱ्या केल्या होत्या मात्र इराणनं अण्वस्त्र निर्मिती थांबवलेली नाही हे इस्रायलनं उघड केल्यानंतर अमेरिकेनं आठ मे रोजी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे अॅट्रॉसिटीच्या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नसून या कायद्याला धक्का लागणार नाही असं सा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे नागपुरात आजपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शांती आणि समता परिषदेचं आयोजन करण्यात आल या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह खासदार आणि आमदार उपस्थित होते समानतेकरता आपलं अस्तित्व आणि विचारांसोबत इतरांच्याही अस्तित्वाने विचारांचा सन्मान केला पाहिजे असं जैन धर्माचे आचार्य लोकेश मुनी यांनी याप्रसंगी सांगितलं या, या परिषदेत आज दिवसभरात विविध विषयांवर व्याख्यानं परिसंवाद तसंच मनरेगा अंतर्गत कामगारांना कालबद्ध पद्धतीनं वेतन आणि नुकसान भरपाई देण्याबाबत अनिवार्य ठरणारा कार्यक्रम तयार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत केंद्रानं संदर्भात राज्यांशी सल्लामसलत करावी असे निर्देशही न्यायमूर्ती एम बी लोकूर आणि न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या पीठानं एखाद्या कामगाराचं काम संपल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसांच्या आत त्याला वेतन मिळणं हा त्याचा हक्क असल्याचं न्यायालयानं ना म्हटलं या कामगाराला वेतन न मिळाल्यास तो नुकसान भरपाईचा हक्कदार असल्याचंही पीठानं स्पष्ट कलि या अंमलबजावणीचा भार केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांवर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले दिव्यांग व्यक्तींनाही समाजाच्या मुख्य प्रभावात आणण्यासाठी मोदी यांचं सरकार कार्यरत आहे त्यानुसार आतापर्यंत देशभरामध्ये सहा हजार मेळाव्यांमधून दिव्यांगांना उपयोगी ठरणाऱ्या विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी पुण्यात दिली सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं एडीप योजनेअंतर्गत अंध अपंग मतिमंद लोकांना गरजेच्या वस्तूंचं आज वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात गहलोत बोलत होते कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते आपल्या सरकारनं देशभरातल्या दहा लाख दिव्यांगांना साहित्याचं मोफत वितरण केलं तसंच दिव्यांगांसाठी पाच टक्के आरक्षणही उपलब्ध करून दिल्याची माहिती गहलोत यांनी दिली राज्य सरकारही दिव्यांगांसाठी शिबिरं घेत असून त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढत असल्याचं गहलोत म्हणाले दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण दिलं आहे त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करण्यात येईल अशी माहिती दिलीप कांबळे यांनी प्रसंगी दिली आठवड्यात झालेल्या दंगल प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना औरंगाबाद सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केलाय दरम्यान ही दंगल हाताळण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका शिवसेनेनं ठेवलाय पोलिसांच्या विरोधात शिवसेनेनं पैठण ते, शिवसेने ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती त्यामुळे मोर्चकाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे पोलीस शिवसैनिकांना लक्ष करत असून एमआयएमचे दंगेखोर नगरसेवक मात्र मोकाट असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथल्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी तीन तुकड्यातल्या चारशे चौतीस चा प्रशिक्षणार्थींनी देशसेवेची शपथ घेतली या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम क्षेत्र चंदीगडचे उपमहानिरीक्षक कमल नयन चौबे उपस्थित होते चारशे चौतीस प्रशिक्षणार्थ्यांना चव्वेचाळीस आठवड्यांमध्ये अत्याधुनिक शस्त्र चालवणं आंतरिक सुरक्षा मानवाधिकार कायदे याविषयी प्रशिक्षण देण्यात आलं अशी माहिती केंद्राचे महानिरीक्षक संजीव भनोत यांनी दिली प्रत्येक तुकडीतल्या तीन उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना कमल नयन यांच्या हस्ते पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं यावी जवानांनी मलखांबाची प्रात्यक्षिकं सादर केली तसंच विविध शारीरिक कसरतीचे प्रयोग सादर केले केंद्रीय महसूलाचं वाटप करताना कुठल्याही राज्यावर अन्याय झाला नसल्याचं पंधराव्या वित्त आयोगानं म्हटलं आहे नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची योजना आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासोबत झालेली बैठक त्या बैठकीनंतर आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं यासंदर्भात उत्तर दक्षिण विवाद निरर्थक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे या बैठकीदरम्यान नायडू यांनी काही राज्यांच्या शंकान इतर मुद्द्यांकडे आयोगाचं लक्ष वेधलं वर्ध्याच्या सर्व सेवा संघ युवक युवतींच्या निवासी शिबिराचं आयोजन केलं आहे तीन दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये भारतीय लोकशाहीची प्रासंगिकता गांधी आंबेडकर भगतसिंह यांच्यातील वैचारिक स्वरूप महात्मा गांधी आचार्य विनोबा पंडित नेहरू यांच्या विचारधारा भारतीय या कृषी व्यवसायापुढे असलेल्या प्रश्नांचं स्वरूप आणि उपाययोजना यासारख्या विषयांवर चर्चा मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसंच शिबिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक खेळांचंही आयोजन आहे शिबिराच्या उद्घाटन सत्रामध्ये सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व सेवा संघाचे व्यवस्थापकीय विश्वस्त टी आर एन प्रभू यांनी मार्गदर्शन केलं अमित खरे यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे खरे हे एकोणीशे पंच्याऐंशीच्या प्रशासकीय सेवा तुकडीतले अधिकारी आहेत सध्या ते झारखंडमध्ये मुख्य सचिवपदी कार्यरत आहेत विद्यमान सचिव एन के सिन्हा एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा महाराष्ट्र वार्षिकी दोन हजार अठरा हा ज्ञान माहितीचा खजिना असलेला संदर्भ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातली माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे महाराष्ट्राचा इतिहास वन नद्या कृषी क्रीडा कला अशा घटकांचा त्यात समावेश आहे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पद्धती महत्त्वाचे निर्णय धोरणं योजना दूरध्वनी क्रमांक यांची संकलित माहिती या निमित्तानं अभ्यासकांना उपलब्ध होते आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान केंद्र आणि राज्यांची मंत्रिमंडळं आजपर्यंतचे विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची माहितीही त्यात समाविष्ट करण्यात आली त्यामुळे हा संदर्भग्रंथ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यासक यांच्यासह सर्वांनाच उपयुक्त असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी व्यक्त केला आहे शेतकरी आणि कृषी विकासाशी संबंधित विविध विभागातली शंभर टक्के रिक्त पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला कृषी पशुसंवर्धन ग्रामविकास आरोग्य जलसंपदा सार्वजनिक बांधकाम या विभागात तसंच कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस दलातल्या रिक्तपदांची भरतीही करण्यात येणार आहे ही सर्व कायमस्वरूपी पदं असल्याचं वित्त विभागानं म्हटलं आहे नवीन पदनिर्मिती तसंच पदभरती यावर शासनानं काही निर्बंध घातले होते मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगानं आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याकरता अकरा विभागातल्या महत्वाच्या सेवांशी निगडीत सरळ रिक्त रिक्तपदांची भरती करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे रायगड जिल्ह्यात रोहा इथं वन विभागानं गेली दोन वर्ष परिश्रम करून संगोपन केलेली वनसंपदा काही समाजकंटकांनी लावलेल्या वणव्यात जळून खाक झाली आहे अशी जंगल संपत्ती नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता जोर धरते आहे रायगड जिल्ह्यात रोहा इथं वन विभागानं गेल्या दोन वर्षात जागतिक वनदिनाचं औचित्य साधत उडदावणे आणि सांगडे या भागात पंचवीस हेक्टर क्षेत्रात विविध जातींच्या सुमारे सत्तर हजार झाडांची लागवड केली वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या देखभालीमुळे ही वनसंपदा चांगलीच बहरली आणि त्याचं रुपांतर घनदाट जंगलात झालं मात्र काही समाजकंटकांनी जंगलात लावलेल्या वणव्यात वन ही वनसंपदा जळून खाक झाली या बहरलेल्या जंगलात एकाएकी लागलेल्या या वणव्यामुळे पर्यावरणप्रेमी हळहळ आणि खेद व्यक्त करत आहेत जंगलात वणवा लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही जोर धरते दरवर्षी गव्हर्नमेंट दोन दोन तीन तीन कोटी झाडं लावतो ती झाडं जगवण्यासाठी आपण त्याचं सगळ्यांनी संगोपन करून ती वाचवायला पाहिजेत त्यांची जोपासना करायला पाहिजे ते था आग लागू नये आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी गव्हर्नमेंट ते एक माणूस ठेवायला पाहिजे चौकी बांधायला पाहिजेत असं गव्हर्नमेंटने करायला पाहिजेत तर त्याचा ते पुढे फायदा होईल ना रोहा तालुक्यात वाढत असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे तिथल्या जमिनींना सोन्याचा भाव मिळतोय त्यामुळे जंगलाची बेसुमार कत्तल होतेय मात्र यामुळे वनसंपदा कमी होऊ लागल्यानं पर्यावरणाचं संतुलन बिघडू लागलंय वनविभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यानं आमच्या हद्दीतली जंगलं आणि त्यातल्या झाडांचं रक्षण करणं शक्य होत नाही समाजकंटक याचाच गैरफायदा घेतात असं रोह्याचे वन अधिकारी ठाकूर यांनी सांगितलं आतापर्यंत लावलेल्या झाडांचं संगोपन व्यवस्थित करून त्यांचं संरक्षण केल्यास झाडं जगतील आणि जंगलाचं अस्तित्व टिकेल अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं शिल्पकार सुनील कुंडिलूर यांनी पंचवीस किलो मेणाचा वापर करून हा पुतळा तयार केला शिल्पकार सुनील कुंडिलूर यांच्या शिल्पकलेचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं रोनाल्डोच्या वॅक्स म्युझियम मध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे प्रख्यात नाटककार लेखक पटकथा लेखक तसंच राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांची आज पुण्यतिथी दिबा मुकाशी वि बोकील अनंत काणेकर शिवरामपंत वाशीकर यांच्या साहित्य वाचनातून तेंडुलकरांची जडणघडण होत गेली मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले याच काळात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला सुरुवातीला त्यांनी नवभारत मराठा लोकसत्ता नवयुग वसुधा अशी वृत्तपत्र आणि नियतकालिकांतून सदर लेखन आणि संपादनाचं काम केलं श्रीमंत हे तेंडुलकरांचं रंगभूमीवर आलेलं पहिलं नाटक माणसाच्या जीवनाचा विकारांचा एकलेपणाचा वेध घेण्याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला शांतता कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकातून समाजाला बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीनं हात घातला होता सखरा बाइंडर आणि घाशीराम कोतवालमध्ये त्यांनी पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध हाताळला माणूस नावाचं बेट एक हट्टी मुलगी अशी पाखरे येती गिधाडे छिन्न अशी नाटकं सामाजिक रूढ संकेतांना छेद देणारी ठरली सामना सिंहासन आकृत उंबरठा अर्धसत्य आक्रोश अशा चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही तेंडुलकरांनी यांनी केलं आपल्या साहित्यातून विचाराची नवी दिशा देणाऱ्या साहित्यकाराला पद्मभूषण महाराष्ट्र गौरव जनस्थान पुरस्कार सरस्वती सन्मान तन्वीर सन्मान अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं दक्षिण कोरियातल्या दोघाई इथं सुरू असलेल्या महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज अखेरच्या साखळी सामन्यात भारताची गाठ यजमान दक्षिण कोरियाशी पडणार आहे बचावपटू सुनीता लाकराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून भारतानं जपान चीन आणि मलेशियावर विजय नोंदवला राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त सोलापूर ते मंगळवेढा दरम्यान आज सायकल रॅली काढण्यात आली वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षेविषयी जागृती करण्याकरता आयोजित या रॅलीचं उद्घाटन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते झालं सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ग्रामीण पोलीस सीएनएस हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्थांनी ही रॅली काढली होती या रॅली दरम्यान रस्ते सुरक्षा हेल्मेटचा वापर पर्यावरण आणि इंधन वाचवा मुली वाचवा वृक्षतोड थांबवा असे संदेश देणारे फलक सायकलस्वरांनी लावले होते पंचावन्न किलोमीटर सायकलिंग करून रॅली दुपारी बारा वाजता मंगळवेढ्यात पोहोचली मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा मंगला माळी यांनी या रॅलीचं स्वागत केलं अकोला आजपासून अंध क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली त्या स्पर्धेचा हा वृत्तांत क्रिकेट हा देशातल्या सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक खेळ हाच उत्साह आपल्याला अंध अथवा अंशतः अंध असलेल्या खेळाडूंच्या क्रिकेटमध्येही दिसून येतो महाराष्ट्र अंध क्रिकेट संघ निवडीसाठी अकोल्यात विदर्भस्तरीय साखळी सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं आहे या सामन्यासाठी अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर इथले संघ सहभागी झाले आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे या चार संघामध्ये ही साखळी पद्धतीने सा, सामने होणार आहेत सुपर टेन मध्ये म्हणजे दहा दहा षटकांचे सामने आहेत आणि साखळी पद्धतीमध्ये एकूण सात सामने होणार आहेत आणि ह्या सात सामन्यांमध्ये जो विजेता संघ होणार आहे हा विजेता संघ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत आठ नऊ दहा ऑक्टोबरला मुंबईमध्ये ते हा संघ पोचणार आहे चाळीस ते, ते साठ प्लेअर खेळाडू निवडणार आहे आणि त्यांचा परत सिलेक्शन सामना पुणे आणि मुंबई मध्ये सहा सहा दिवसाचा कॅम्प घेणार आहे जो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आहे आणि त्याच्यामधनं महाराष्ट्राची टीम निवडणार आणि महाराष्ट्राची टीम ऑल इंडियाचे सर्व सामने खेळणार आहे अंध क्रिकेट मधल्या काही आवश्यक बाबी सोडल्या तर हे सामने सामान्य क्रिकेट प्रमाणेच खेळले जातात नेहमीच्या क्रिकेट संघाप्रमाणे यात देखील दोन संघात एकूण अकरा खेळाडू असतात त्यातील चार खेळाडू हे पूर्णतः अंध तीन खेळाडू अंशतः अंध तर चार खेळाडू अंशतः डोळस असतात आज झालेल्या विदर्भस्तरीय क्रिकेट स्पर्धेत चार संघांदरम्यान लढत झाली ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून या स्पर्धेच्या निमित्तानं अंध क्रिकेट खेळाडू हे सामान्यांप्रमाणेच क्रिकेट खेळून प्रत्येकापुढे एक नवा आदर्श घालून प्रेरणादायी विचार मांडत आहे मला साठ टक्के दिसतंय आणि मला क्रिकेट खेळताना खूप अभिमान वाटतो सुद्धा होतं आणि मी महाराष्ट्राकडून पण वेस्ट झोनल नॅशनल आता वर्ल्ड कप झाला तिथे नॅशनल टुर्नामेंट होतं मुंबईला ते पण खेळलं आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट संघात खेळून महाराष्ट्राचे आणि देशाचं नाव जगभरात पोहोचवण्यासाठी सुरू असलेली ही दिव्यांग क्रिकेट खेळाडूंची धडपड निश्चितच प्रेरणा देणारी आहे येडनच्या आखातात निर्माण झालेलं सागर चक्रीवादळ आजपासून ओसरू लागेल आणि कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात ते उद्या सोमालियाच्या किनाऱ्यावर धडकेल हे आता स्पष्ट झालंय या वादळाचा भारताच्या पश्चिमी किनारी राज्यांना धोका असल्याचा कोणताही इशारा हवामान खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात नाही हवामान खात्यानं ना केवळ मासेमारांनी अरबी समुद्रात एडन आखाताच्या दिशेनं खोलवर जाऊ नये असा सल्ला दिलाय हवामान राज्यात कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम असून सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं सत्तेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं मात्र मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्यानं उष्णतेनं पोळलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे येत्या दोन दिवसात राज्यात कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे इतर भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा ठळक बातम्या कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानं बहुमताआधीच येदियुरुपा यांची राजीनाम्याची घोषणा राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तपणे जम्मू काश्मीरमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा जम्मू काश्मीरमध्ये हांडवारा इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू क्युबामध्ये हवाना इथं प्रवासी विमान कोसळलं एकशे दहापेक्षा जास्त प्रवासी ठार अमेरिकेत टेक्सास इथं एका शाळेत युवकानं केलेल्या बेछूट गोळीबारात किमान दहा जण मृत्यूमुखी दहा जण जखमी औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित असल्याचा औरंगाबाद पोलीस प्रशासनाचा अहवाल शिवसेनेचे नगरसेवक जंजाळ यांचा राजीनामा जामीन मंजूर येत्या एकोणतीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन अपेक्षित असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आणि इडनच्या आखातात निर्माण झालेला सागर चक्रीवादळाचा जोर ओसरला उद्या सोमालियाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार